आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल बेवारस मृतदेहावर केले शिरोली पोलिसांनी अंत्यसंस्कार कर्तव्य कठोर पोलिसांच्या رود्यात पाजरला मानुसकीचा झरा पोलिसांचे नाव काढताच सर्वसामान्य नागरिकांपासून ते भल्याभल्यांची बोलती बंद होते असा त्यांचा दरारा पोलिसातील माणुसकीचे दर्शन मात्र अपवादात्मक घडत असतं असा समज निर्माण झाला आहे एखाद्याला आर्थिक मदत केल्यामुळे त्याचे प्रश्न सुटतात पण एखाद्या मयताच्या अंत्यविधीसाठी मदत केल्याने पुण्य प्राप्त होतं असं बोललं जाते असंच पुण्यप्राप्तीचं काम शिरोली पोलिसांनी आपल्या व्यस्त कामकाजातून वेळ काढून केलंय आणि समाजापुढे एक आदर्श ठेवलाय पुलाची शिरोली येथील विलासनगर भागात एक परप्रांतीय तरुण कलंदर कल्लू हा वयाच्या पंधरा वर्षापासून वास्तव्यास होता लहानाचा मोठा याच भागात राहून तो मराठीही उत्तम बोलत होता मिळेल ते काम करीत होता येथे राहिल्याने त्याला, त्याला, त्याला त्याच्या गावाचा पत्ताही नीटसा आठवत नव्हता त्याचे आई वडील भाऊ बहीण अस आहेत की नाही हेही विसरला होता त्याने चार दिवसापूर्वी येथील भागातील भाड्याच्या रूममध्ये गळपास लावून घेऊन आत्महत्या केली नातेवाईक कोणी नसल्याने त्याला बेवारस घोषित केलं अंतिम क्रियाकर्म करण्यासाठी त्याचे शव शासकीय रुग्णालयात चार दिवस बेवारस पडलं होतं मानवसेवा संस्थेने याचे अंतिम क्रियाकर्म करण्याचं ठरवलं होतं पण संस्था आर्थिकदृष्ट्या नाजूक असल्याने क्रियाकर्म करण्यासाठी मदतीची गरज होती कोण करणार मदत यासाठी संस्था चिंतेत नसतानाच शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी अंतिम क्रियाकर्म करण्यासाठी तीन हजार रुपयांची तात्काळ मदत करून या परप्रांतीय कलंदरचे अंतिम क्रियाकर्म पूर्ण केलं पोलिसांमधील एखाद्या दुर्गुणावर मोठी खमंग चर्चा लगेच होते पण त्यांनी केलेल्या समाज विधायक कार्याचीही दखल व चर्चा झाली पाहिजे एवढं मात्र खरं महानकर न्यूज साठी शिरोलीहून कुबेर हंकारे